हॅलो एवरीवन, आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। तर किती छान झाली बघा। आणि मेथीची भाजी आपण मसुरीची डाळ टाकून बनवणार आहोत। बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी असतात मेथीच्या भाजीमध्ये, शेंगदाणे टाकून, मुगाची डाळ टाकून। तर आज आपण मसुरीची डाळ टाकून बनवणार आहोत, खूप छान भाजी तयार होते। तर बघा, सर्वात आधी मी मेथी साफ करून घेतलेली आहे। तर मेथीला आपण 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहोत। मुगाच्या डाळमध्ये पण छान होते आणि मसुरीच्या डाळमध्ये छान पण होते आणि लगेच होते, मसुरीची डाळ लगेच शिजते। तर सर्वात आधी तेल घेतलं, मग एक कांदा टाकला, आता हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर ते टाकून घेऊया। त्याच्यानंतर एक टमाटर टाकून घेऊया। मसाले छानपैकी तेलामध्ये तळू द्यायचे। नंतर हळद टाकूया, चवीपुरतं मीठ, मसाला गाळ झाला पाहिजे। मीठ टाकल्याच्यानंतर टमाटे लगेच गाळ होतात बघा। आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मसुरीची डाळ टाकणार आहोत आपण। मसुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली बघा। आधी डाळ टाकून घेऊया। मसाल्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं। मग आता आपण मेथीची भाजी टाकून घेऊया। मेथी टाकल्याच्यानंतर पाणी सुटतं, पण डाळ शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकूया। अर्धा कप पाणी टाकलं मी, पाणी सुटतं आणि डाळ लगेच शिजते। आपण सुकी भाजी बनवतो आहे त्यामुळं जास्त पाणी नाही टाकायचं। 1-5 मिनटं शिजू द्यायचं, लगेच डाळ होते। तर गरमागरम भाजी रेडी झाली बघा खाण्यासाठी।